नमस्कार. लोकसभा इलेक्शन आता लागी पावले आसा. लोकसभा इलेक्शन देशभर चालू झाले आसा आणि येता त्या 7 मे 2024 या तारखेक आमच्या गोयात मतदान जातले. एका सर्वेनुसार म्हणजे चीफ इलेक्टोरल ऑफिसर याने एक सर्वे नुसार 25,000 न्यू वोटर आमच्या गोयात आसा असे सांगलेले आसा. जे 25,000 जे न्यू वोटर असा ते जे आता मतदान करतले त्यांच्या खातीर एक लहानसो व्हिडिओ. ज्यांना तुम्ही मत करपाक वतले ते मतदान तुमचे अस्तित्व राखपा खातीर, तुमचे जॉब, तुमका जॉब दिवपा खातीर सगळ्यात बाबतीत महत्वाचे असता. हे देशाचे न्ही तर हे तुमचे स्वतःचे इलेक्शन असे म्हणून असे हे करून तुम्ही तिथून मतदान करू जाय. गेली कितलीशी वर्षा जे सत्तेन असा, जे सत्तेन ना किंवा जे सत्तेन हे पहिले आशिले त्यांच्यानी आमच्या खातीर किती केले. आज खरी विचार करपाची गरज असा. ज्यांना आमकां गरज आशिली कोविड टायमार त्यांना आमकां कोण पावलो, आमच्या आवय बापायन त्यांना खरी मदत जाय आशिली त्यांना आमकां पावलो. बा जो सरकार असा तो गॅरंटी दिता आम्ही हे केले आम्ही ते केले आमकां गॅरंटी दिता. अनएम्प्लॉयमेंट आज आमच्या गोंयात जवळ जवळ 10% अनएम्प्लॉयमेंट असा आणि हे हांव सांगेन अशा खूपशे सर्वे आयल्या. तुम्ही न्यूजाचेर सुद्धा पहिले हो एक सर्वे असा तो हिंदू न्यूज पेपर असा त्याने हो सर्वे केलो असा. तो सांगता 10% आमच्या गोंयात अनएम्प्लॉयमेंट असा आणि जे इंडिया मोर दॅन नेशन एवरेज 3.7 म्हणजे 3 पटीन चढ आमच्या देशाच्या 3 पटीन चढ बेरोजगार आमच्या लहानशा मानकुल्याशा आमच्या गोंयात असा. आज हीच खरी गॅरंटी काय आमका विचार करपाक जाय. बरोबर तुम्ही आमकां इन्फ्रास्ट्रक्चर दिलो, रस्ते दिले, पण त्या रस्त्यार चलपाक आमकां गाडी जाय पडटा, त्या गाडयेर पेट्रोल घालपाक आमचे कडेन पैशे आसा काय. आज जेन्ना हे 25,000 भुरगे जेन्ना शिकून किंवा जे कामाक लागले थोडे 25,000 भुरग्यांतले जे शिकून जेन्ना आमी भायर सरतले त्यांना आमचे कडेन जॉब सेक्युरिटी आसा काय गोंयांत. हांव म्हणिना आमकां गव्हर्मेंट जॉबूच दी म्हणून तांकां, प्रायव्हेट सेक्टरानूय जॉब आसा आमच्या, पूण ते आज कोणाक मेळटा मातसो विचार करात. आज वेर्णा इंडस्ट्री आसा, कुंड इंडस्ट्री, मडकय इंडस्ट्री, खोर्ला इंडस्ट्री आसा, 4-4, 5-5 इंडस्ट्री स्टेट आसा आमच्या कडेन, पूण तितून आमकां इतले व्हडले व्हडले फार्मास्युटिकल कंपनी आसा, व्हडले व्हडले चडश्यो आमच्या कडेन फार्मास्युटिकल कंपनी आसा, तितून आमकां जॉब मेळटा का. आयज आयुश हॉस्पिटल जालें, मोपा एअरपोर्ट जालो, इंटरनॅशनल मोपा एअरपोर्ट जालो. ज्या मनशान आमकां सांगलेलें की आमी हांगा भुरगे आमचे गोंयचे दितले म्हणून 80% भुरगे मोपा एअरपोर्टान दितले म्हणून हे हांवें सांगलेलें न्ही, तेणे जो हे आसा तेणें सांगलां न्यूजाचेरूय आयलां दिले 80% भुरगे दिले. आयज युवा ह्या देशाचो एक खांबो अशें म्हणटा त्या युवांक आयज रस्त्यार देंवचें पडलें आपले स्वताचे पयशे मागपा खातीर. जी आमच्या गोंयांत नॅशनल गेम म्हणून जो इव्हेंट जालो पळय हांव तांकां गेम म्हणिना तो इव्हेंटूच जालो. कितें जालें भुरग्यांक तुमी व्हेले थंय एग्जामी पयली हाडल्यो सुटी मागीर दिल्यो फक्त त्या इव्हेंटा खातीर मेळ्ळे पयशे झगडचे पडले. विचार करात हो हांव म्हणिना सगळेच भुरगे गेल्ले म्हणून हे करपाक नॅशनल गेमी, पूण जे बसूना तांकांय हांव सांगतां तुमकां विचार करात. तेही आमचे कोणी भाव आसतले, आमच्यो भयणी आसतल्यो, थंय दीस रात ते थंय आशिल्ले, सकाळी वताले रातचे येताले घरांत, तांकां जर रस्त्यार रावचें पडलें पयशे मागपा खातीर कसले तुमी कितें आमकां हे करताले ना, स्वताचेच पयशे काम करून घेतले तुमी आमच्या कडल्यान तेजे आमी पयशे मागपा. आज ह्या गोंयांत आमचे भुरगे आंदोलनां करचीं पडली, स्वताच्याच गोंयांत स्वताच्याच जमनीर स्वताच्याच आपल्या हातून आमकां आंदोलनां करची पडटा जाल्यार फायदो कितें सरकाराचो. आनी तरी एक परत सांगता आमकां एक संधी दिया म्हणून कितें करपाक.
हय हांव सांगता रेव्होल्युशनरी गोवन्साक तुमी संधी दियात. आरजीपी कडेन एक यूथ आसा जो युथांचे प्रश्न धडाडीन मांडटा. आयज तेजेर ताका खबर आसा यूथ युथाक आयज कितें गरज आसा, आयज यूथ कसो सफर जाता, आयज कितें बाबा यूथ त्रास काडटा, तेजेर कितें प्रेशर आसा घराचो. घर सांबाळचें पडटा, प्रत्येकाक घर सांबाळचें पडटा. मुद्दाम विचार करात, रेव्होल्युशनरी गोवन्स काय आनी म्हणजे पक्ष ते. हे बाकीचे आप आपले पोटात भरपाक उरतले, फक्त आप आपले घरच्या लोकांक हे करतले. आमकां कोण पळोवपाक येवचो ना, आमी मरचेच पडटले. ना आमच्या गोंयचे पडलेले, ना आमच्या गोंयच्या भुरग्यांचे पडलेले. दोनी पक्ष एकूच, जी नॅशनल लेवल पार्टी ज्यो येतात पळय आमच्या गोंयांत, त्या दोनी एकूच. तांकां सादें सांगलें, आमी तुमकां आमी पोगो बील दिता म्हादयचेर संरक्षणा खातीर, तुमी झगडा जाल्यार तांकां उलोवपाक तेंचे कडेन तोंड ना. काँग्रेस सांगता आमी म्हादय वाचयता म्हणून, काँग्रेसीचेंच सरकार कर्नाटकान आसा. सांगा मरे तुमी तांकां, नाका म्हणून आमकां म्हादय आमकां जाय, आमच्या गोंयच्या भुरग्यांक जाय. आयज गोंयचो भुरगो अस्तित्वा खातीर न्ही जाल्यार आमी उदका खातीर झगडचें पडटलें. आमकां आयज 15-25 हजार वोटर, न्यू वोटर, जे कितें म्हणून चिंतून बीजेपीक आमी मत मारपाचें, कितें म्हणून आमी चिंतून काँग्रेसीक मत मारपाचें, कितें तुमी दिलें आमकां. आमचो आवय बापूय रडटालो अक्षरशा कोविडा टायमार, तेंचे कडेन पयशे नाशिल्ले. कितें दिलें बीजेपीन, कितें केलें तुमी? फक्त राजकारण केलें, ऑक्सिजनाचें जाल्यार ऑक्सिजनाचें राजकारण केलें. आयज आमचे टॅक्सीकार, आमचे आयज भाडे मारपी लोक आसा ते रडटा अक्षरशा. तेंकां तेंची घरां विकून, तेंचो जागो विकून तेंकां रस्त्यार रावचें पडटा फक्त तुमच्या खातीर. आनी तुमी सांगता आमकां वोट मारा म्हणून, मोदीची गॅरंटी आनी हेची गॅरंटी, कसली गॅरंटी दिता तुमी? आयज म्हाका प्रश्न पडटा, आमी आमचे सारखे भुरगे जर पास आवट जावन आमकां गोंयांत रावपाक जाय, आमची घरांत जर एक आवय आसा समज, जर ताका बाबा बापूय ना किंवा घरांत जर तो एकटो आसा, एकटो कमावपी, ताका जर घर सोडून वचपाचें ना जाल्यार गोंयांत तुमी आमकां जॉब दवरल्या. ह्या फावटी आमचे कडेन एक चान्स आसा, तो म्हटल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा दोनी यूथ कॅन्डिडेट दिल्ले आसा. ते म्हटल्यार मनोज परब आनी रुबर्ट पेरेरा. फस्ट टायम इलेक्शनाक उबे रावले आसा लोकसभेन, पूण ते यूथ, तांकां युथांच्या काळजांतले गोश्टी खबर आसा. यूथ कसो आमचो गोंयचो मरता जॉबा खातीर, कसो झगडटा हें तांकां खबर आसा. जे पार्लमेंट, दिल्ली पार्लमेंट इतली वर्सां गोंयचे एकूय इशू तेंच्यांनी आयकूं ना, ते हांगचे जे ज्वलंत अशे जे विशय आसा ते मांडपा खातीर. हो अनएम्प्लॉयमेंट एक जालो, खुबशे अशे विशय आसा, म्हादय आसा, आमचे MPT जे आमकां जॉब ना, थंय मोपा एअरपोर्ट आसा, जे नॅशनल लेवल इशू आसा ते मांडपा खातीर भुरगे जाय. दिलें आमी तांकां खूब, पयलें कितें केलें तेंच्यांनी? कांय ना. आयज तुमच्या मुखार, सगळ्यांच्या मुखार, गोंयच्या मुखार आयज एक अस्तित्वाचो लढो घेवन, आमच्या गोंयचे अस्तित्व राखपा खातीर सगळे भुरगे फुडें सरलेले आसा. तुमी विधानसभेक जो आमकां मोग दाखयलो, आमकां आशिर्वाद दिलो, तोच मोग आनी तोच आशिर्वाद ह्या फावटी लोकसभेकूय दाखोवया. आनी आमचे दोनूय पूत, गोंयचे मोगाचे आमचे जे पूत आसा, तांकां पार्लमेंटान पावया. देव बरें करूं. लेट्स रेव्होल्युशन, वोट फॉर फुटबॉल.